घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता वर्षा राऊत यांची देखील चौकशी होणार आहे आणि संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची आता समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे पत्राचार प्रकरणी ही सगळी चौकशी होण्याची शक्यता वर्षा राऊतांच्या बँक खात्यातील एक कोटी आठ लाखांच्या बाबत ही चौकशी होऊ शकते याबद्दलचे अपडेट जाणून घ्या गणेश ठाकूर आपल्यासोबत गणेश आता संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे अगदी बरोबर दीपक आणि ईडी सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्या चौकशीला सुरुवात झालेली आहे याच इमारतीच्या वरच्या मजल्यावरती संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्याकडनं चौकशी सुरू आहे याचं कारण म्हणजे मुख्यत्व या पत्राचाळे प्रकरणातील जे पैसे आले होते ते सगळे पैसे जवळपास सं संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर आले किंवा त्यांना त्याचं बेनिफिशरी दाखवलं गेलं आणि यासाठीच आपण इथं पाहतो आहे संजय राऊत यांच्या परिवारातील त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई इथे आहेत तेही आज त्यांच्या आईबरोबर इथं आले होते आणि आता इथं बॉम्बे कॉफी हाऊसला जात आहेत त्या सकाळपासून आपण प्रयत्न करतो त्यांच्याकडनं काही माहिती घेण्याचा पण त्या सध्या बोलत नाहीत आणि आता तिथं इथं थांबले आहेत जो जोपर्यंत त्यांच्या आईची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते इथं थांबणार आहेत परिवारातील इतर सदस्य आले तर आपण चौकशी संदर्भात बोलत होतो समोरासमोर बसून चौकशी केली जाणार त्याचं कारण म्हणजे वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे आले होते पंचावन्न लाख जे प्रवीण राऊतांनी दिले ते प्र त्यांच्या कंपनीकडनं आलेले पैसे वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये आले याशिवाय एक कोटी आठ लाख रुपयांचं ट्रान्झॅक्शन हे झालं आहे वर्षा राऊत यांच्या खात्यातनं हे पैसे कोणाला दिले गेले कोण याचं बेनिफिशरी होतं पैसे का दिले गेले या सगळ्या बाबींबद्दल चौकशी वर्षा राऊत यांच्याकडनं झाली होती आता याच मुद्द्यावर संजय राऊत यांच्याकडनं मागील दोन तीन दिवसापासून चौकशी सुरू होती त्यांनीही स्टेटमेंट ईडी अधिकाऱ्यांसमोर दिलं आहे म्हणून दोघांच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे आणि यासाठी दोघांना समोरासमोर बसून चौकशी केली जाणार अशा प्रकारची माहिती मिळते यामध्ये संजय राऊतांनी स्टेटमेंट जे दिलं वर्षा राऊत ज्या म्हणाले आहेत ईडी समोर कारण समोर वर्षा राऊत या आधीही आल्या होत्या त्यांचे स्टेटमेंट नोंदवलं गेलं होतं त्यांनी जे म्हटलं आहे आणि संजय राऊत जे म्हणत आहेत त्याला दोघांसमोर बसून स्टेटमेंट समोर ठेवून त्यांना सांगितलं जाईल की तुमचं स्टेटमेंट या समर हे आहे आणि यांना याबद्दल हे म्हटलं आहे म्हणून दोन दोघांना समोरासमोर बसून ईडी एक इन्व्हेस्टिगेशनची लाईन पुढे नेण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कोण काय बोललं आहे हे दोघांसमोर ठेवलं जाईल आणि कसं त्याच्यामध्ये तफावत आहे ही दोघांना दाखवलं जाईल म्हणून त्यांच्याकडनं खरं काय ते समोर आणण्यासाठी हा प्रयत्न ईडीचा आहे आपण जसं सांगतोय की जवळपास एक कोटी सतरा लाख रुपये कॅश ट्रान्झॅक्शन झाले आहेत कॅश दिले गेले आहेत आणि ह्याचा हिशोब एका डायरीमध्ये संजय त्यांच्या घरातून ई डी अधिकाऱ्यांना मिळालं होतं म्हणून ते पैसे का दिले गेले त्यामधील काही कोडवर्डमध्ये नावं आहेत त्याबद्दलही दोघांना समोरासमोरपासून चौकशी केली जाणार आहे कारण त्यांच्या घरातनं ते पैसे पैशांचा हिशोब मिळाला होता आणि त्याबद्दल ईडीनं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट किंवा आपली बाजू कोर्टासमोर ठेवली आहे म्हणून या सगळ्या बाबींवर दोघांकडनं चौकशी करणं खूप गरजेचं होतं आणि यासाठी संजय राऊत आणि वर्षा राऊत या दोघांची बसून चौकशी केली जाणार आहे या पूर्ण ट्रान्झॅक्शन्सबद्दल याशिवाय तीन कोटींची एक मालम तीन कोटी कॅश प्रवीण राऊतनं संजय राऊतांना दिले होते असा ईडीचा दावा आहे आणि यामधील मुंबईच्या बाहेर रायगड अलिबाग नव्हे तर इतर ठिकाणी काही प्रॉपर्टीज घेण्यात आल्या या प्रॉपर्टीमध्ये वर्षा राऊत यांचाही उल्लेख आहे किंवा त्यांचाही त्याच्यामध्ये त्यांच्या नावावर काय प्रॉपर्टीज आहेत म्हणून ही प्रॉपर्टी का घेतली गेली याबद्दल दोघांना समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे त्या प्रॉपर्टी विकत घेण्यामध्ये पैसे जे कॅश आले ते आले कुठून याबद्दल देखील संजय राऊत आणि वर्षातांना यांना विचारलं जाणार आहे याशिवाय दहा कोटींचा आणखी एक ट्रान्झॅक्शन ईडीला मिळाला आहे ज्याबद्दल ईडी इन्व्हेस्टिगेशन करताय त्याबद्दल ही दोघांना विचारलं जाणार आहे दीपक आता या चौकशीतून काय नेमकं बाहेर येतं हे पाहणं लागेल पहावं लागेल गणेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या